मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज आपण आपल्या सबस्क्रायबर कैलेलो एक सत्य अनुभव बघणार असव. 6 सीटर चालवताना आपल्या सबस्क्रायबरच्या वडिलांका ह्यो भयंकर अनुभव इलो होतो, पण त्यांनी मात्र आपलं नाव गुपित ठेवूक सांगितलेलं असा. चला तर मग बघूया त्यांच्यासोबत नेमका काय घडला. पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. तर त्यावेळी झाला असा होता, माझे वडील 6 सीटर चालवायचे, त्यांची ती स्वतःची गाडी नाही होती. त्यांनी एका माणसाकडून ती 6 सीटर चालवून घेतलेली होती. तरी त्यांनी ह्याआधी 5-6 वर्षा 6 सीटर चालवलेली होती, त्यामुळे त्यांच्याकडे खूप अनुभव होतो. पण ह्या 6 वर्षात त्यांका ह्याआधी असलो अनुभव कधी चिलो नाही होतो. पण एक दिवशी मात्र त्यांका जो काय भयानक अनुभव इलो, त्यानंतर मात्र त्यांनी अक्षरशः 6 सीटर चालवची सोडूनच दिल्यानी. ते रोज सकाळी 9 वाजता आपली 6 सीटर बाहेर काढायचे आणि जी काय भाडी गावतील ती दिवसभर मारायचे आणि रात्री 8-9 दरम्यान घराकडे परत यायचे. तर एक दिवशी त्यांका एक भाडा मिळाला होता आणि त्या भाडा जरा रात्रीचाच होता. एका गावात एक कार्यक्रम होतो जो रात्रीपर्यंत चालणार होतो आणि त्या कार्यक्रमात इलेल्या लोकांका त्यांच्या त्यांच्या गावाकडे नेऊन सोडूचा होता. त्या कार्यक्रमात बरीचशी लोक इली होती. माझ्या वडिलांनी 6 सीटर त्या कार्यक्रमाच्या बाहेर लावल्यानी जसं तो कार्यक्रम संपतिलो तशी लोक हळूहळू बाहेर येऊक लागली आणि पटापट एक एक 6 सीटर भरून ते आपापल्या गावात जाऊक लागले. बघता बघता तिनवले 6 सीटर भरले, मग त्या सगळ्या लोकांका त्या त्या गावात सोडूक निघाले. तरी तेव्हा रात्रीचे 8:30 दिले होते. माझ्या वडिलांच्या 6 सीटरमध्ये जी माणसं बसली होती ती बाजूच्याच गावची होती, ज्या कारणामुळे ते लगेचच त्यांका सोडून परत त्या कार्यक्रमाच्या दिशेने येऊक लागले. आणि त्यावेळी असा होता की जेवढी भाडी जास्त मारशाल तेवढे जास्त पैसे मिळायचे, त्यामुळे माझ्या वडिलांनी त्यांका लगेच थंय सोडल्यानी आणि ते कार्यक्रमाच्या दिशेने येऊक लागले. 10-15 मिनिटातच ते त्या ठिकाणी येऊन पोचले. थंय आधीपासूनच माणसं जमली होती. जशी त्यांनी 6 सीटर लावल्यानी तशी पटापट ती माणसं त्या 6 सीटरमध्ये बसली. ह्यावेळेक मात्र त्यांका लांबच्याच गावाचा भाडा मिळाला होता, त्यामुळे त्यांका पोचवून येऊपर्यंत 1-2 तास गेलो होतो. जेव्हा ते परत पोचवून इले तेव्हा त्या गावात लोक कार्यक्रम संपलो होतो आणि बाहेर जास्त माणसं कोण दिसत नाही होती. जेमतेम 2-3 माणसं उभी होती. माझ्या वडिलांनी थंय नेऊन 6 सीटर लावल्यानी आणि बाकीचे 2-6 सीटर काय थंय नाही होते. कदाचित ते बाकीच्या लोकांका सोडूक गेले असावे. जसे माझे वडील ते 6 सीटर लावतात तशी ती 2-3 माणसं सीटरमध्ये येऊन बसली. तेव्हा माझे वडील त्यांका म्हणाले, मी 2-3 जणांका घेऊन जाऊ शकत नाही, त्यामुळे आपल्याक जरा थांबायचं लागत, सीटर भरल्याशिवाय मी काय सोडूचंही नाही. असं म्हणून ते थंय थांबले. 1/2 तास होय दिलो होतो पण थंय मात्र कोण इला नाही. ती बसलेली माणसंसुद्धा वैतागाक लागली होती. मग माझे वडील बोलले, चला आपण निघूया, अजून कोण राहिला असं वाटत नाही, असता तर इला असता. असं म्हणून त्यांनी 6 सीटर चालू केल्यानी तेवढ्यात एक आजोबा थैनं येताना दिसले. ते मोठमोठ्यानं ओरडत येत होते आणि म्हणत होते, थांबा मी पण येतोय. तशी माझ्या वडिलांनी सीटर थांबवल्यानी तसे ते आजोबा सीटरमध्ये येऊन बसले. आता एकूण 4 जण त्या सीटरमध्ये बसले होते. मग माझ्या वडिलांनी थैसून सीटर बाहेर काढल्यानी पण ते जे 4 जण होते ते सुद्धा लांबच राहणारे होते, त्यामुळे त्यांका ते पोचवपर्यंत खूपच उशीर होणार होतो. तेवढ्यात माझ्या वडिलांनी आपली 6 सीटर एका रस्त्यान आतमध्ये वळवल्यानी तेवढ्यात मागे बसलेले आजोबा म्हणाले, ओ तुम्ही गाडी थांबवा, ह्या रस्त्यान नको घेव, खूप उशीर झालो हा, ह्यो रस्तो बरो नाया, तुम्ही नेहमीच्या रस्त्यान घ्यावा. त्या दिवशी माझ्या वडिलांनी खूप उशीर झाल्यामुळे एका आतल्या रस्त्यासून गाडी घातलेली होती. त्या रस्त्यान त्यांचं बरंच वेळ वाचणार होतो आणि ह्याआधीसुद्धा त्यांनी त्या रस्त्यान गाडी चालवलेली होती आणि त्यांका माहितीसुद्धा होता की तो रस्तो बरो नाही.
पण त्यांना मात्र या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही होतो आणि रात्रीचे ते हॅरस्टॅन पहिल्यांदाच प्रवास करत होते. आजोबा मात्र सारखे म्हणत होते की हॅरस्टॅन गाडी नेऊ नको, भले उशीर झालो तरी चलात. पण माझ्या वडिलांका त्या सगळ्यांका सोडून परत घराकडे सुद्धा यायचा होता, म्हणून ते आजोबांका म्हणाले, अहो तुम्ही काय घाबरा नको, हे खूप जुने गोष्टी असत, आता या रस्त्यावर तसं काय नाही. असा म्हणान ते त्या सगळ्यांका त्याच रस्त्यानं नेऊक लागले. तरी आता त्यांना 5-10 मिनिटं झाली होती. काळोख सुद्धा मरणाचो पडलो होतो आणि मागे बसलेल्यांचो डोळो लागलो होतो. माझे वडील एकटेच जागे होते. तेवढ्यात अचानक काय झालं काय माहिती, ना खचू दगड लागलो आणि ना गाडी खडपड्यात गेली, रस्तो एकदम प्लेन होतो. तरी अचानक 6 सीटरच्या समोरच्या काचेक आपणच भेग गेली आणि असा कसा झाला ताच माझ्या वडिलांका समजला नाही. आणि अजून काही समजायच्याच आधी अजून 5-6 भेगे गेले. तसा माझ्या वडिलांनी सगळ्यांका उठवल्यानी आणि त्यांका म्हणाले, हो ह्या काय झाला, काचिक भेगे कसे जातात, आणि बिनकारणाशिवाय असे काचिक भेगे जाणं ह्या चांगला लक्षण मानत नाही, ह्या खूप वाईट मानल्या जातं. ती काच बघून आजोबा घाबरले आणि म्हणाले, बघा मी तुमका सांगितलं होतंय ह्या रस्त्यानं नेऊ नको, अजून वेळ गेली नाही, तुम्ही सीटर मागे फिरवा, आपण नेहमीच्या रस्त्यानं जाऊया. पण तरीसुद्धा माझ्या वडिलांनी काय ऐकल्यानी नाही, कारण अर्ध्यापेक्षा जास्त अंतर पार केलेलं होता, आता थोडाच अंतर बाकी होता आणि त्या 5-10 मिनिटं संपन जाणार होता, म्हणून ते पुढे चलतच राहिले. पण त्या क्षणी त्यांच्या सीटरची हेडलाईट आपणच बंद चालू होऊक लागली आणि क्षणार्धातच ती सुद्धा बंद पडली. त्यांनी बटन बंद चालू करून सुद्धा बघितल्यानी पण काहीच फरक पडलो नाही. मग शेवटी त्यांनी ती सीटर थांबवल्यानी आणि ते खाली उतराक लागले. तसा आजोबा पटकन म्हणाले, हो तुम्ही गाडीच्या खाली उतरा नको. आजोबांच्या तोंडावर भीती स्पष्ट दिसत होती. पण तेव्हा सुद्धा माझ्या वडिलांनी काय ऐकल्यानी नाही, कारण एकतर त्यांची ती 6 सीटर नाही होती आणि 6 सीटरीक जर काय झाला तर त्याची नुकसान भरपाई माझ्याच वडिलांका देऊची लागणार होती. या भीतीन नेमका काय झाला त्या बघूसाठी ते खाली उतारले. सीटरच्या समोर जाऊन बघतात तर काय दिसत नाही होता, पण हेडलाईटीक मात्र तसंच काचीसारखो चीर गेलो होतो. त्या बघून त्यांका चांगलंच झटको बसलो. ह्या असं कसा घडला, मी तर हळू गाडी चालवत होतंय, मग समोरची काच आणि हेडलाईटी कसे काय फुटले. तेवढ्यात परत आजोबांचो आजसून आवाज येलो, अहो ड्रायव्हर गाडीत येऊन बसा, असे रात्रीचे बाहेर उतरा नको. मग शेवटी कंटाळान माझे वडील सीटरमध्ये येऊन बसले. त्यांनी परत सीटर चालू केल्यानी चालू करता क्षणी हेडलाईट पेटली, पण तिचो प्रकाश मात्र खूपच मंद होतो. पण अगदीच काय न दिसण्यापेक्षा थोडंफार दिसलेला बरा असा म्हणान तिने हळूहळू गाडी चालवून घेतल्यानी, कारण आता थोडासाच अंतर बाकी होता. जसे ते थैना पुढे जातात तेवढ्या त्यांका रस्त्याच्या मधोमध कोणतरी झोपलेला दिसला. कोणतरी माणूस पाठ करून झोपला होता, पण त्या मंद प्रकाशात ता नेमका कोण हा ता कळत नाही होता. पण रस्तो छोटो असल्यामुळे त्याच्या बाजूसून काही सीटर काढणं शक्य नाही होता, त्यामुळे त्या माणसाक त्यानं हलवणं खूप गरजेचा होता. माझ्या वडिलांनी त्याच्या जवळ नेऊन मोठमोठ्यानं हॉर्न वाजवून बघितल्यानी, पण त्यावर त्यांनी कायच प्रतिसाद देऊक नाही. मग शेवटी कंटाळान माझे वडील थैनाच आरडले. त्यांनी त्या माणसाक चांगलेच गाळी घातल्यानी आणि ते का थैना उठक सांगत होते. पण तरीसुद्धा तो माणूस कायांका प्रतिसाद देत नाही होतो, ना तो कसली हालचालसुद्धा करत होतो. मग शेवटी कंटाळान माझे वडील सीटरच्या खाली उतराक लागले. तसे आजोबा परत म्हणाले, ओ सीटरच्या खाली उतरा नको, मी सांगते तर ऐका, ऐना मागे चला, ह्यो रस्तो बरून आया. पण आधीच माझ्या वडिलांचा डोका फिरला होता, आधी ती त्यांच्या सीटरची काच फुटली आणि आता ह्यो माणूस ते चांगलेच भडकले होते. आणि मुळात माझे वडील जरा तापटच विचारायचे होते, म्हणून ते रागारागान त्यांना खाली उतारले आणि त्या पडलेल्या माणसाच्या दिशेने झावूक लागले. जसे ते त्याच्या जवळ जातात आणि ते का उठाक सांगतात, तेवढ्यात तो माणूस पटकन मागे वळालो आणि त्या माणसाचा त्या भयंकर दृश्य बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ते तो इतके घाबरले की ते अक्षरशः धावत पळत सीटरच्या दिशेने येऊक लागले आणि कशेबसे सीटरमध्ये येऊन चढले. त्यांचे हातपाय थरथर कापत होते, ते संपूर्ण घामान भिजले होते
आणि त्यांची ती अवस्था बघून सीटरमध्ये बसलेल्या सगळ्या माणसांची हवाट टाईट झाली. ते विचारूक लागले, काय झाला, कोण आहे? तेवढ्यात परत हेडलाईटही बाकबूक होऊ लागले आणि अचानक बंदच झाले. तसं सगळीकडे परत किनाट काळूख पसरलो. माझे वडील मात्र चांगलेच घाबरले होते आणि त्यांच्यात काय ती सीटर चालवची अजिबात हिंमत नाही होती. तसं मागे बसलेलो एक माणूस म्हणालो, होय अजून थांबलं तर आपला काय कारण आहे, तुम्ही मागे व्हा, मी सीटर चालवतोय. असा म्हणान त्यांनी माझ्या वडिलांका मागे घेतल्याने आणि तोच माणूस हळूहळू त्या अंधारासूनच सीटर चालवूक लागलो. त्या चांदण्याच्या अंधुक्षा प्रकाशातच त्यांनी कशी बशी ती सीटर त्या रस्त्यावरसून बाहेर काढल्याने आणि देवाच्या कृपेन आपल्या गावापर्यंत येऊन पोचले. मग त्या लोकांनी माझ्या वडिलांका थयच झोपवल्याने, कारण संपूर्ण रात्र ते घडलेल्या प्रकारातच चांगलेच अडकून गेले होते. त्यांका काय सुधरत नाही होता. रात्री झोपल्यावर त्यांका जरा बरा वाटला. पुढच्या दिवशी सकाळी ते परत टणटणीत झाले. तेव्हा त्या लोकांनी त्यांका विचारल्याने की तुम्ही थंय काय बघितलास, तेव्हा माझे वडील बोलले, अहो तो माणूस नाही होतो, ती एक बाई होती जी मागसून माणसासारखी दिसत होती. तिने हातात हिरव्या रंगाचे बांगडे घातलेले होते, लाल बडक कुंकू होता आणि तिचे डोळे संपूर्ण पांढरे होते आणि ती रागान माझ्याकडे बघत होती. तेवढ्यात ते कालच्या आजोबा त्या ठिकाणी येले आणि म्हणाले, अहो ती तुम्ही काल बघितलास ती हडळ होती. मी सांगितलं होतंय तो रस्तो भरून आया, तुमचा नशीब चांगला निघाला म्हणून तुम्ही काल थोडक्यात वाचलास. तेवढ्यात त्यांची नजर माझ्या वडिलांच्या गळ्याकडे गेली. माझ्या वडिलांच्या गळ्यात वाघनख होता. त्या वाघनखाकडे बघून त्या आजोबा पटकन म्हणाले, तुम्ही या वाघनखामुळे वाचलास. आपल्याकडे वाघनख असला तर भूताखेता जवळ येऊ बघत नाही आणि कदाचित तेव्हा तसाच घडला असावा. ती हडळ तुमच्या जवळ तर इली पण ती तुमचा वाकडा कायच करू शकली नाही. तुम्ही काय आता घाबरा नको, शांतपणे घराकडे जावा. मग माझ्या वडिलांनी सासीटर काढल्याने आणि ते घराकडे निघा निले. घराकडे येऊन तिने सगळी गोष्ट आमकां सांगितल्याने ती गोष्ट ऐकान आम्ही सगळेजण चांगले आदरून गेलो. पण तो प्रकार इतको भयंकर होतो की माझ्या वडिलांनी सासीटर चालवचा सोडून दिल्याने त्यांनी ती सासीटर त्या सासीटरच्या मालकाक देऊन टाकल्याने आणि ते थंयसून शेती करूक लागले. पण त्यांका आपल्या आयुष्यात तो जो काय अनुभव इलो होतो तो अनुभव ते कधीच विसरू शकत नाही होते आणि आम्हीसुद्धा तो कधीच विसरू शकत नाही. माझ्या वडिलांनी हडळीक स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेला होता पण ते तेव्हा थोडक्यातच वाचले होते. मंडळ, आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ही व्हिडिओ शेअर करूक विसरा नको. आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असालच, चुकून जर कोणचं राहिलं असात तर सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळीवेगळी आणि भयानक गोष्ट घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.